भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उदयनराजेंची भेट घेतलेली आहे. अफजल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम काढलं पाहिजे असं मत उदयनराजे भोसले यांनी मांडलेलं आहे. शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रातही महाराष्ट्रात आणलीच पाहिजे अशी भूमिका सुद्धा उदयनराजे यांनी मांडलेली आहे. खरं तर कबर ती मोकळी केली पाहिजे, कारण की आज 21व्या शतकात आपण जात असताना मोठमोठे संपूर्ण म्हणजे एवढे डेव्हलपमेंट्स होतात आहे, आणि ते डेव्हलपमेंट्स होत असताना लोकांचं एवढं हायटेक हे ते सगळं हे जी आताची पिढी आहे किंवा पुढची भावी पिढी आहे त्यांना कळायला पाहिजे की बाबा ही कबर कशा करताय, काय झालं इतिहास, आणि त्यासाठी ती खुली तर केलीच पाहिजे, कारण की जाताना लोकांना इतिहास त्याशिवाय जीवन राहणार कसं. त्या अनुषंगाने जिथं ते त्यांचे तिथं जे बांधकाम झालं ते सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये च्या हद्दीतलं आहे. त्यांनी जे काय केलं ते एक प्रकारचं अतिक्रमण होतं, आणि अतिक्रमण म्हटल्यानंतर जी कारवाई शासनाने करायला पाहिजे त्यांनी ती केली. संपूर्ण जगभरात प्रत्येकाच्या भावना ह्या भवानी तलवार असू दे, टिपू सुलतानची ती तलवार असू दे किंवा बाकीचं जे काय ती ॲक्च्युली ती जगदंब आहे. त्या त्या देशातल्या लोकांच्या जे काय मागण्या असतील, जसं आपली या तलवारीच्या बाबतीत असेल, तर मला वाटतं की एक मोठ्या मनाने त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ते त्या त्या देशाला मोठं मन दाखवून ते परत दिले पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.